राम राम मंडळी, तर नवीन व्हिडिओ मध्ये सर्वांचं स्वागत करतो. तर आज आपण परत चाललोय एकदा फिरायला. तर फिरायला आपण सर्व घर परिवारच अख्खा चाललोय. तर कुठे चाललोय? नेवकाने. आणि अजून कुठे कुठे चाललोय बघू. एक, दोन, तीन, चार. ह्या दोन गाड्या, ही एक गाडी आणि ही एक गाडी. ह्या गाडीमध्ये सगळे बसलेत. पप्पा, आजी, काकी, हाय हाय करा. हाय हाय. तिकडे भाऊ आहे. एक गाडी, एक गाडी, एक गाडी. अजूने कुठे गेला? हे आमच्या बहिणी. एक, दोन, तीन, तीन. चला निघूया. ए, ताळेवर न जायचं ते नको. मला मला चांगलं लागतं का? चला निघू. आमचे दाजी पाहुणे गाडी घेऊन चाललो. चला निघूया. ए, या गाडी कोण बसणार आहे? बर, आम्ही त्या गाडीवर. चला आपण पण निघू. पेट्रोल खराब झालं त्यामुळे आता मेकॅनिक ठीक केलं आणि इकडे बसली. भाऊ इकडे, मी पण इकडे होतो बनव व्हिडिओ. त्यांनी ते जुगाड करून दिला तात्पुरता. पुण्याला गेला बघू आता काय करायचं आहे. चल चलो. भरलं का ते ॲक्टिवात? भरलं पेट्रोल ॲक्टिवात? भरलं. तिन्ही गाड्या एकदम लाईनीत चालल्यात. एकदम एकामागे एक. चार गाड्या एकदम लाईनीत चालल्यात. वरती पवन चक्क्यांसोबत इकडं मंदिर, इकडं घाट चालू होणार आहे आता थोड्या वेळात. तरी चाललंय चांगल्या स्पीडने. 60-70 ने चालले. आणि बघूया पुढं हळूहळू. तुम्हाला घाटाचा नजारा पण दाखवतो कसं काय दिसतोय घाट. चल, एक, दोन, तीन, चार. घाट बघा, घाट बघा. घाट आहे, टर्निंग आहे, टर्निंग आहे. आम्हाला फक्त ॲक्सिलेटर करायचंय. त्याची काम चालली पण आता ब्रिज वगैरे बांधणे चालले. रस्ता जरा खडखड खुडखड खडखड खडखड खुडखड आलाय. इथं ब्रिज बांधलाय नवीन. पण तरी पण मी एक धबधबा बघा. त्यात पाणी नाहीये पण पावसाळ्यात धबधबा जोरात असतो. रस्ता चेक करा, रस्त्याची वाट लागलेली अशा पद्धतीने. आधी माकड चेक द माकड. डोंगरातला व्ह्यू माकड बघा. जरा रस्ता खतरनाक आहे. भेटू. व्ह्यू पण चेक करा. व्ह्यू पण लय. कारण मी सारखं व्ह्यू बोलतोय कारण व्ह्यू तसा आहे. ए माकडा, इकडे इकडे गेलं. इकडे गेले खाली. चला भेटू पुढे. अजून असतील तेव्हा ते समोर चाललंय. जरा लेट आहे पण चला. ज्योतिर्लिंग देवस्थान जळव. पाय पडायला आलतो. पाय वगैरे पडलो. गाडी इकडे लावले. आपापले ज्यांनी ज्यांनी ज्याच्या ज्याच्यात आले त्यांनीच बसावे. त्याच्यात दुसरीकडे इकडे तिकडे करू नये. फोटो इज इम्पॉर्टंट. कुठेही गेले तरी फोटो. देवरात गेले, देवस्थान पाया पाडा गेले तरी फोटो. फोटो. पवन चक्क्या बघा. पवन चक्क्या व्ह्यू. चारही दिशेने पवन चक्क्या. आणि आपण आहे आता एक डोंगर फोडलाय त्यामधनं जाणार आहे. तुम्हाला पण दाखवते. जर थांबून एक व्हिडिओ काढतो मी आता. चॉकलेट खातो त्यामुळे असा आवाज येतोय. दाखवतो तुम्हाला. चक्कीच्या बघा किती जवळ आहे. अजून वरती पण जाणार होतो पण आता वरती आपल्याला जाता येत ना कारण त्या पुढनं जो टावर दिसतोय त्या टावर पासून आतमध्ये असा रोड गेलाय. त्यातनं खाली जायचं आपल्याला. तर दाखवतो तुम्हाला. मगाशी पण म्हणत होतो दोन डोंगरांच्या मधून जाणार आहे आपण. दोन डोंगरांच्या मधून. बघा दोन डोंगरांच्या मधून. ये ना आपल्या घरापासून पण हे वाट दिसते. कसं डोंगर दोन फोडून रस्ता बनवला. दोन डोंगर फोडून रस्ता. आणि पुढं व्ह्यू बघा फक्त. आला डोंगर पास केला. वरती किती वरती बघा. बघा इकडं आपल्याला तिथं योगा पवन चक्क्या. सगळ्या चार आउट ऑफ मारायचं आपल्याला. आउट ऑफ अरे गाडी बंद. झाली. आता आउट ऑफ मारत जायचं. आलतो बघा. हा या साईडने आलतो इकडनं. आणि एवढा उतार होता अख्खा. उतरून आलो. इथून बोर्ड आहे. इथून आतमध्ये जायचं. चल जाऊया. तू चालवते का? आम्ही चालवू. चालवतो. नाही देवी जाणाई देवी जाणाई देवी आणि सुखाई देवी. आता डायरेक्ट मंदिरापाशी गाडी लागली. आता म्हणजे आता यात्रा नाही म्हणून. यात्रे दिवशी एवढं फुल असतं नाही की उभं राहिलं जागा नसते. आणि लाईन तर बघता चढायला तिकडं उपरून लाईन असते. आता लाईन नाही आहे का ना.
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. यू ही आमची बहीण नुसती जीभ दाखवत चालली मगासपासून. काय हिला काय म्हणता. आम्ही आता घेतलं एक हे बार्क नुसतं माझ्या मागं लागलंय. मला घे म्हणून घेतलं. आता चला एकदा लास्ट मंदिर बघा. बघा रस्ता बघा, असं वाटतं जंगलातलं कोणतं तरी चाललोय. कोणतं जंगल आहे काही समजा ना झाले. आणि कुठनं रस्ता काढलाय असला मॅप पण आहे ना. मॅपच्या भरोशावर राहिलं म्हणजे असं असल्या रस्त्याने लागणं हे कंपल्सरी आहे. बघा चिकल त्याच्यातनं रस्ते जाण्याची. तू ये चल चालत ये, मी याच्यातनं काढतो गाडी कारण चिकल द्वारात दिसतोय. कसला खतरनाक आहे असला भंगार रस्ता आहे की आमची गाडी बी कुच 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 करायला लागली. असं काय करायचं काय कळत नाही. तो काय इथं गाडी इथं निघत नव्हती. ही गाडी काढली आम्ही आणि या बायकरना चालत पाठवलं. म्हणलं तिथं जावा, तिथे बसल्यात फोटो काढत. तिथं आलोय आता जवळच आहे. हे जाऊया आता. त्यांचा होम चाललाय रे. सातारा जिल्ह्यातील धारेश्वर मंदिर हे सह्याद्रीच्या कुशीत श्रीराम काळात खोदले. या गुहेत श्रीराम मंदिर व महादेवाचे हे तीर्थस्थान निसर्गरम्य गुहेतून कोसळणाऱ्या धबधब्यात हे मंदिर आहे. ही अत्यंत प्राचीन गुफा असून येथे श्रीराम, पांडव, भीमसेन, हनुमान यांनी लिंगपूजा अनिष्ठा केली आहे. आधी ईश्वरचरणी शीर अर्पण करून शिवदृष्या मिळवण्यासाठी प्रभू रामांनी कपिलाष्टीस चिरच्छेद केला होता. अजूनही जेव्हा जेव्हा कपिलाष्टी कपिलाषष्टमय श्रीराम श्रीरामांचे शिरातून व करवती करवत उपक्षेत्रातील धरणामधून दुग्ध गंगा येते. सतती संपत्तीदायक अशा धारेश्वर महाशिव तीर्थक्षेत्रामध्ये हरिहर ऐक्य आदी गुरुपीठ असल्याने हे प्रयाग सम पवित्र क्षेत्र आहे. राजापुरात गंगा येते तेव्हा येथील धार कमी होते. ह्या धारेच्या पाण्यामुळे त्वचा रोग बरे होतात. या पाण्याला शेवळ होत नाही. येथील येथे गणपती नाही केवळ द्वातशिलिंग युक्त कळश म्हणून परंपरेने अग्रपूजेची मानकरी आहे. एकदा व्ह्यू बघा. एक वरचा गाड आणि एक खालचा गाड. क्षेत्र धारेश्वर. या पाण्याने त्वचारोग होत नाही असे इथं लिहिलेले आतमध्ये. त्याच्या वाचून मी सांगतोय तुम्हाला. फोटो इथं अपलोड आले असतील तुम्हाला. इथं खाली दिसत असतील. दरी बघा बाग शेतीचे सगळीकडे हिरवं हिरवं अक्कल हिरवं गार असं. आणि हे धारेश्वर मंदिर जाऊया. चला आता आतमधनं पण बघितलं असेल तरी पण एक व्हिडिओ एक वेगळी येईलच. ह्यांना फोटो एक नुसतं निघतात. नुसतं फोटो मिळत असं हे बांधलेलं. परत कुठे तरी घालील मी गाडीवर का. तर इथून बसाय थोडस लांब आहे. इथं हा ना इथं दरड कोसळलंय. दररोज कोसळ तर पावसाळ्यात येताना जरा सांभाळून या. निघूया आपण पण. चला एवढ्या वरती आम्ही दोन डोंगर तीन डोंगर पास करून आलोय. इकडे आमचं गाव पण दिसेल पण नाही दिसायचं. जाऊ द्या जाऊया. चला व्ह्यू कसा आहे ना दे ना. एवढे डोंगर आखे डोंगर माळा दिसतीत ना. एवढ्या सब खालचा डोंगर इकडचा डोंगर इकडचा डोंगर नुसता डोंगर. उतर पण तरी पण ब्रेक धरून हा एकाच हातात ब्रेक लागत नाहीये पण तरी पण ब्रेक धरूनच चाललोय मी. ह्याच्यातनं आलतो आम्ही. ते समोरचे चीर दिसते ना त्याच्या पलीकडे गाव आहे. आता मी जरा चुकून काहीतरी वेगळं बोललो असेल तर त्या पलीकडे गाव आहे आमचं.
आणि आपल्या इकडं हे देवस्थान बघा, इथं पुढं मग अशी देवस्थ दाखवलेलं, तिथं पाय वगैरे पडलो आणि इकडून आलो आता. तर ते म्हणत होतो मी की त्या फटकेली त्या म्हणजे चिर आहे त्या डोंगराला फोडून रस्ता केलाय, त्या रस्त्यातनं आपण आलो मागाशी, तो डोंगर उतरून हा डोंगर चढलाय दुसरा, आता हा डोंगर उतरून परत तो डोंगर चढायचा आणि तो डोंगर उतरायचा खाली. तर चला जाऊया जरा, गाड्या गेल्या भरपूर पुढं. आता कधी रे, अरे भाऊ पण चालला आता चढा सगळ्यांना भेटून. हो रातभर काढायचं ही रांगोळी, रांगोळी बघायची ही रांगोळी बघ. ए आपल्या काय चकल्या चुकल्या काढल्या.